नमस्कार, ज्योतिच रेसिपीमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते। आज आपण खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने पिठलं बनवणार आहोत। खूप थोडं साहित्य वापरून खूप झणझणीत आणि टेस्टी असं पिठलं बनवणार आहोत। चला तर मग पिठलं बनवण्यासाठी आपल्याला लागणारं जे साहित्य आहे ते साहित्य आता आपण पाहू। मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे, जिरं, मोहरी, कढीपत्ता घेतलेला आहे थोडासा, त्याचबरोबर दोन मोठे कांदे कट करून घेतलेले आहेत, मिरची, कोथिंबीर आणि लसूण घेतलेला आहे सोलून। आता या सगळ्याचं आपण वाटण बनवणार आहोत आणि कांदा आपण छानसा भाजून घेणार आहोत। तर मी जे घेतलेलं होतं साहित्य, मिरची, कोथिंबीर, लसूण, याचं आता आपण वाटण बनवून घेणार आहोत। आता मी कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल ओतलेलं आहे, जिरेची मोहरीची फोडणी दिलेली आहे आणि आपण जो कट करून घेतलेला कांदा होता तो आता तेलामध्ये गुलाबी रंग येईपर्यंत आपण व्यवस्थित भाजून घेऊयात। आता याच्यामध्ये मी कढीपत्त्याचे पान पण ॲड केलेले आहेत। आता हे आपण थोडंसं हलवून घेऊयात। कांद्याला गुलाबी कलर आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण याच्यामध्ये तयार करून घेतलेलं जे वाटण होतं ते वाटण पण आपण तेलामध्ये छानसं परतून घेणार आहोत, जेणेकरून मिरची आणि लसणाचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल। आता मी व्यवस्थित परतून घेतलेला आहे। एक दोन मिनटासाठी आपण झाकून ठेवूयात, जेणेकरून कच्चापणा जो आहे मिरचीचा आणि लसणाचा तो पूर्णपणे जाईल। छानसं आपलं वाटण तेलामध्ये परतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता हे आपण व्यवस्थित थोडंसं हलवून घेऊयात। आता याच्यामध्ये मी थोडासा गरम मसाला वापरलेला आहे आणि थोडीशी हळद वापरलेली आहे। आता हे दोन्ही आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। गॅस मी मंदच ठेवलेला आहे। आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण एक ग्लास पाणी ॲड करूयात। तुम्हाला जास्त पातळ पिठलं पाहिजे असेल तर पाणी तुम्ही जास्त वापरू शकता, दाटसर हवा असेल तर थोडंसं कमी वापरू शकता। आता हे व्यवस्थित मी हलवून घेतलेलं आहे। एक मोठा गॅस करून आपण ह्याला उकळी काढूयात। तोपर्यंत बाउलमध्ये घेतलेलं जे बेसन होतं एक वाटी, त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून त्याची पेस्ट बनवून घेऊयात। आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करते। आता याची आपण पेस्ट बनवून घेऊयात। पेस्ट बनवून घेतलेली आहे मी पिठाची, तुम्ही पाहू शकता। पाण्याला उकळी आलेली आहे चांगली, तुम्ही पाहू शकता। आता याच्यामध्ये आपण तयार करून घेतलेली जी पेस्ट आहे ती पेस्ट याच्यामध्ये ओतलेली आहे। आता हे आपण व्यवस्थित हलवून घेऊया। हे सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून बेसनपिठाच्या गुठळ्या होत नाहीत। गॅस मंद केलेला आहे मी, सतत हलवत राहायचं आहे, तुम्ही पाहू शकता। मी सतत हलवत राहिलेली आहे त्याच्यामुळं बेसनामध्ये गुठळ्या झालेल्या नाही आहेत। आता हे आणखी आपण थोडंसं व्यवस्थित हलवून घेऊयात, मिक्स करूयात। गॅस मी आत्ता मोठा केलेला आहे। एका मिनटासाठी आपण गॅस मोठा करून हे छानसं आपण हलवून घेऊयात। हलवून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता हे आपण दोन मिनटासाठी झाकून ठेवूयात। दोन मिनटं झालेली आहेत, तुम्ही पाहू शकता। छानसं असं आपलं पिठलं तयार झालेलं आहे। आता हे आपण थोडंसं व्यवस्थित हलवून घेऊयात। मस्त असं पिठलं तयार झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करूया। आता हे आपण आणखी थोडंसं हलवून घेऊयात, जेणेकरून मीठ सगळीकडे व्यवस्थित मिक्स होईल। व्यवस्थित मी हलवून घेतलेलं आहे। आता याच्यावरती आपण कोथिंबीर टाकूयात। कोथिंबीर टाकलेली आहे मी। आता हे आपण थोडंसं हलवून घेऊयात, जेणेकरून कोथिंबीर पिठल्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल। मी हलवून घेतलेलं आहे। कोथिंबीर पिठल्यामध्ये छानशी मिक्स पण झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। गॅस पूर्ण बंद केलेला आहे। छानसं असं आपलं पिठलं तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता। तुम्ही नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।